सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व आजच्या सर्व सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे मी सृष्टी संत जगताप व गौरी लांबतीरे मनापूर्वक समारंभ शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंडके देणारे हळवे झालेले मन, शाळेने आजवर दिलेली शिकवण केलेले संस्कार, वाज गाजाला निघड्या छातीवर सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छा शक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या संकटाने व जड पावलाने शाळेची वेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ। नेहमी प्रत्येक कार्यक्रमात जाणवणारा तुमचा किलबिलाट आज मात्र मळवलाय। पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा। असलेले शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आज आपल्या शाळेतील सातव्या वर्गाचा निरोप समारंभ आहे। सातवीच्या सर्व मुलामुलींनी आम्हाला खूप छान शिकवले, खूप प्रत्येक गोष्टी समजावून सांगितली, खूप मदत केली, पण आज ते आम्हाला सोडून जात आहेत। त्याचंही दुःखही होतं, परंतु आनंदही होतं की ते पुढे शिकून खूप मोठे होणार आहेत। त्यासाठी माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। त्यांनी आपल्या शाळेचे व इथे शिकव इथे गुरुजींनी केलेले ज्ञानाचे व संस्काराचे त्यांनी नाव मोठे करावे एवढी तुम्ही मी माझे दोन शब्द संपवते। जय जय मी जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपल्या शाळेतील इयत्ता सातवीचा निरोप समारंभ आहे। हा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे, कारण की पहिलीपासून सातवीपर्यंत इथे शिकलेले विद्यार्थी आज आपल्याला सोडून चालले आहेत। हा क्षण आनंदाचा आहे, आनंदाचा पण आहे, जेवढा दुःखाचा आहे तेवढाच आनंदाचा आहे, कारण हे पुढच्या दिशेने जात आहेत। आज सातवीचा निरोप समारंभ आहे, निरोप समारंभ आहे, ते आपल्याला सोडून दुसऱ्या शाळेत जाणार आहे। याचा मला खूप दुःख आहे, पण आज मला खूप आनंद आहे की ते दुसऱ्या वर्गात जाणार आहे। त्यांनी आम्हाला खूप शिकवले होते, त्यांनी आपली पुढे जाऊन खूप मोठे हो आहे आणि आपल्या जगता पस्ती शाळेचे नाव मोठे करा, तसेच आपल्या सरांचेही नाव मोठे करावे। सरांनी आपल्यावर जे जे चांगले संस्कार केले त्याचेही भान ठेवावे एवढे बोलून मी ह्या शाळेत 7 वर्ष शिकलो। पहिलीला आम्हाला कुलार मॅडम होत्या, दुसरीला केदारलिंगे मॅडम 2 महिने होत्या, त्यानंतर नवले सर आले, मग तिसरीला डांगे सर होते, 5वीला नवले सर होते, स्कॉलरशिप पण घेतली, 6वीला शेख सर होते, मग 7वीला खोबरे सर आम्हाला शिकवायला आले। मी या शाळेत 7 वर्ष शिकलो आहे। मी या शाळेत 7 वर्ष शिकलो। पहिली तर आम्हाला कुराड मॅडम होता, त्यांनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवले। दुसरीत 2 नवले सर आले, नवले सरांनी आम्हाला छान पद्धतीने खूप शिकवले। तिसरीत डांगे सर आणि चौथीत डांगे सर होतो, त्यात आम्हाला कोरोना होता, तरी बी डांगे सरांनी आम्हाला स्कॉलरशिप शिकवलं आणि आम्ही त्याच्यामध्ये 5 झालो। 5वीमध्ये पण नवले सर होतं, पण डबल 5वी सरांनी खूप शिकवलं, 6वीत शेख सर, 7वीत खोबर सर आलो, खोबर सरांनी आम्हाला खूप चांगलं शिकवलं। धन्यवाद। नवले सर शिकवले होते, नवले सरने आम्हाला गणित हा विषय खूप छान प्रकारे शिकवला। स्कॉलरशिप मध्ये बी मेन साक्षांत एका बेंचवर बसायचो, साक्षांतकडे एक पुस्तक होत, माझ्याकडे एक पुस्तक होत, आणि आम्ही जर त्याला अभ्यास करायचा सुधारडत आलो, आम्ही जाताना सुधारडत चालले। त्यानंतर दुसरी केदारलिंगे मॅडम, त्या 2 महिने होत्या, त्यानंतर नवले सर आले, नवले सर खूप छान शिकवायचे, गणित तर खूप मजा यायची शिकताना। तिसरीमध्ये असताना डांगे सर, मला आठवते तिसरीत असताना एकदा डांगे सर रोज जेवढे जेवढे शिकवले तेवढे कविता म्हणून घेत, त्यानंतर 5वीमध्ये पण निम्म्यातून गेलो, तेव्हा नवले सर शिकवले होते, नवले सरांनी स्कॉलरशिप खूप छान शिकवायचे आणि आम्ही 5ही झालो। त्यानंतर 6वीत शेख सर, शेख सर तर खूप मजा करायचे, एक दिवस असा गेला की ज्या दिवशी आम्ही हसलो नाही।
पहिल्या दिवशी आल्यावर खोबरे सरांनी आधी आमची ओळख करून घेतली, आपलं नाव पत्ता आणि घरच्याची सगळ्यांची नावे होत्या. आणि दुसरीला केदारलिंगे मॅडम होत्या, 2 महिनेच होत्या. आणि परत नवले सरांची इथं बदली झाली, नवले सर आले. तिसरीला डांगे सर होते. आणि चौथी तर आम्हाला माहीतच नाही, कारण चौथी लॉकडाऊन मध्ये कोरोना मध्येच गेली. पाचवी निम्मी नवले सरांनी ऑनलाईन घेतली आणि निम्मी शाळेतच झाली. 6वीला आतार सर व शेख सर होते. कोंबळे सरांच्या बदली आतार सर आले होते आणि शेख सरांच्या बदली खोबरे सर आम्हाला 7वीला शिकवायला आले. खोबरे सरांनी फक्त 6 महिने शिकवले, पण ते 6 महिने 6 वर्षासारखे होते, ते मी कधीच विसरणार नाही. जाता जाता एवढे म्हणेल की प्राथमिक शाळेत शिक्षण झालेलं खूप बरं, कारण प्राथमिक शाळेत जे शिक्षण झालं ते पुढच्या शाळेत असं होईल असं मला वाटत. 7वीच्या वर्गाचा निरोप समारंभ आहे. मला खूप दुःख वाटत आहे की आम्ही ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जात आहोत. मला ही शाळा जेव्हापासून या शाळेत आले तेव्हापासून पहिल्यांदा खूप रडायचं आणि पुन्हा हळूहळू या शाळेत खूप रमलो आणि जाताना आता एवढंच दुःख वाटत की या शिक्षकांना या चिमुकल्या विद्यार्थ्यांना कसं सोडून जायचं असं आम्हाला खूप दुःख वाटत. आणि जो कोणी या शाळेत आला तो खूप मोठ्या पदावर गेला आणि आम्ही पण असंच पदावर जाणार हीच तुमच्या समोर प्रार्थना करते. आणि जी चिमुकली बाळ जे आता सध्याला पहिली दुसरीत आहे त्यांनी ही खूप ही ते 7वीपर्यंत शिकावी अशी माझी नम्र विनंती. आणि निरोप समारंभ आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. कुंभाच्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन एक छानसे मटके तयार करतो, त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक शिक्षकाने सुरेख आकार दिला, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. ह्या शाळेत प्रत्येक शिक्षक म्हणजे खूप छान शिकवायचे. ह्या शाळेत पहिलीला कुलाल मॅडम, दुसरीला केदारलिंगे मॅडम 2 महिन्याच होत्या, पण त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. दुसरीत नवले सर होते, तिसरीत डांगे सर होते आणि चौथी आम्हाला लॉकडाऊन होते, त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नव्हते. 5वीत असताना स्कॉलरशिपला नवले सर खूप छान शिकवायचे. शेख सर 6वीला होते, 7वीला खोबरे पासून आम्हाला या शाळेत इतकी मजा आली की असं वाटायचं की या शाळेला सुट्टीच नसावी. पण जेव्हा जेव्हा आम्ही 4वीत आलो तेव्हा आम्हाला कोरोना आला, कोरोनात आम्हाला काहीच करमे ना घरी. नंतर आम्ही 5वीत नवले सरांनी आम्हाला ऑनलाईन क्लासला ऑनलाईन वर शिकवले. नंतर आम्ही 6वीत गेलो, 6वीत देखील आम्हाला शेख सरांनी शिकवले आणि आज आम्ही 7 वर्षानंतर 7वीत आहोत. 7वीत आम्हाला खोबरे सरांनी इतके छान शिकवले, इंग्रजी परिपाठ आणि गॅदरिंग हे सर्व खोबरे सरांनी केले. बरंच काही ज्ञानाच्या कक्षा त्यांच्या रुंदवण्याचं काम देखील आम्ही केलं. माझ्या आत्तापर्यंतच्या 29 वर्षाच्या नोकरीमध्ये पहिल्यांदा असा 7वीचा वर्ग मी बघितला की ज्या शाळेतल्या 14 मुलांचं इंग्रजी चांगलं होतं, त्यातल्या 4 मुलांचं इंग्रजी एक्सेप्शनल होतं आणि त्यामुळं मला एक उमेद सापडली. माहीत नाही बाकीचे विद्यार्थी कसे आहेत, पण ह्या 14च्या कुशीत होऊन अजून 4 तयार झाले, म्हणजे 18 मुलं जवळजवळ इंग्लिश वाचतात 7वीचे. पहिल्यांदा हे एक चांगली गोष्ट इथं लक्षात आली, अर्थात आधीच्या सर्व शिक्षकांचं योगदान मुलांची जिद्द त्या कामी आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे आमचं ध्येय समजून विविध उपक्रम राबवले की दर महिन्याला आम्ही स्टुडंट ऑफ द मंथ म्हणजे महिन्याचा आदर्श विद्यार्थी निवडतो. आज 6 महिने झाले, म्हणजे 5 महिने 5 विद्यार्थी आम्ही निवडलेले आहेत. आज 6वा विद्यार्थी आज मार्च महिन्याचा निवडतोय, कारण माहीत नाही मार्च महिन्यातले किती दिवस मी या शाळेत असणार आहे. त्यामुळं तर या आदर्श विद्यार्थी निवडीमागं एक गोष्ट अशी केली की जो नियमित शाळेला येतो, नियमित अभ्यास करतो, सर्व शिक्षकांचा आदर करतो, शाळेची स्वच्छता किंवा शाळा आपली म्हणून वागतो, कधीही खोटं बोलत नाही, म्हणजे माझं काम इतकं सोपं झालं आणि मला इतका कॉन्फिडन्स आला की आज 60-70 स्पेलिंग दिल्या आज दिल्या तरी उद्या पाठ असतात, म्हणजे एवढं मुलांचं नॉलेज वाढलेलं आहे.
आणि मग हुरूप चढला ना की आता आपण काही करू शकतो. मग समोगीत होतं किंवा विद्यार्थी गुणवत्ता शोधमध्ये समूह नृत्य होतं, भाषण असेल, इतर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यक्ष यांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धा, सगळ्यामध्ये मग आम्ही हिरिरीनं भाग घेतला. पण एवढं हे लक्षात राहील कायमचं की या शाळेतील किंवा या वर्गातील सातवीचे स्पेशल मुलं. आज परिस्थिती अशी आहे की कोणालाही झाडून काढ असं सांगावंच लागत नाही. मला झाडायला मिळालं नाही सर म्हणून तक्रार करतात, काय सर 8 दिवस झालं मला झाडूच मिळे नाही. म्हणजे ही वृत्ती मुलांमध्ये आली. प्रत्येकाला खोटं बोलणं तर आमच्यात बंदच आहे. सातवीचा एक ही मुलगा मुलगी चहा पित नाही, पित असेल तर सांगा कोण पितच नाही. तर या गोष्टी आम्ही त्यांच्याशी आदरपूर्वक करून घेतल्या. कुठलीही शिक्षा नाही, आहेत तसे काही खोटे बोलणारे त्यांना शिक्षा दिल्या. पण तर बऱ्याच काळानंतर एक चांगला वर्ग मला मिळाला आणि शिक्षकांचं सहकार्य लाभलं, ग्रामस्थांचं, पालकांचं, अध्यक्षांचं सहकार्य लाभलं. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर शाळा.